एक अशी कायदा शहरी भागामध्ये महिलांसाठी आरक्षण लागू झाले। मला आठवते की के आर नारायण हे देशाचे उपराष्ट्रपती होते होते, त्यांच्या उपस्थितीत नेहरू सेंटरला या प्रकारच्या संबंधीच्या विशेष महिला संघटनेला सांगण्यासाठी एक मोठे संमेलन आयोजित केलेलं होतं। जून 1994 महाराष्ट्राने देशात पहिलं महिला धोरण जाहीर केलं आणि या धोरणामधूनच महाराष्ट्रात सरकारी निमसरकारी विभागातील महिलांच्यासाठी 30% आरक्षण ठरवण्यात आलं आणि नंतर प्रधानमंत्री अकरा टक्के जागा महिलांना ठेवल्या। हल्ली प्रजासत्ताक दिनाची परेड दिल्लीच्या महत्त्वाच्या रस्त्यावर होते, त्या परेडचं नेतृत्व एक भगिनी करते, ते आपण जर 26 जानेवारीला पाहतो आणि या देशामध्ये एअरफोर्स म्हणजे महिलांना सहभागी करून घेतलेलं आहे। एक दुसरे पाहिजे त्याची ऑथेंटिक वाजकर हे नाही, एका लष्करात एका एअरफोर्समधल्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी माझी भेट झाल्यावर त्यांना महिलांना आणि महिलांना ज्यावेळी घेण्याचा प्रश्न हा मी डिफेन्स मिनिस्टर असताना या बैठकीमध्ये महिलांना आपण आर्मी नेहमी एअरफोर्समध्ये सहभागी करून घ्यावं हा विषय मांडला। पण या तिन्ही दलाच्या लोकांनी हे शक्य नाही ही भूमिका घेतली। अशा 3 मिनिटिका झाल्या, 3 मिनिटिकमध्ये मी या तिन्ही दलाच्या प्रमुखांना कन्व्हिन्स करू शकलो नाही। चौथ्या मिनिटिकमध्ये मी सांगितलं की संरक्षण खात्याची जबाबदारी माझ्यावर आहे, निर्णय घ्यायचा अधिकार माझा आहे,
यहाँ बाधा मिले मनुष्य करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.